शोध घेतला पाहिजे, त्याचा कायदा केला गेला पाहिजे। मी येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा कायदा करावा, अजून कठोर करावा, मकोकासारखा हा कायदा करावा याची मी मागणी करणार आहे। या बाबतीतलं पत्र एक दोन दिवसात माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजीला आपण देणार आहे, आणि यामध्ये फार सक्षमपणे सरकारने या लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। माझी आपली मीडियाला देखील विनंती, बातम्या होत राहतात, टीआरपी मिळत राहतो, परंतु एक पद्धतीमध्ये एखाद्या महिलेचा, एखाद्या मुलीचा, एखाद्या कुटुंबाची बदनामी होणार नाही आणि त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीत जर मीडिया पुढे आली तर निश्चितपणे मला वाटतं की लव जिहादची प्रकरणं समोर येतील। मुंब्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर 400 ज्या बाबतीत जे बोललं गेलंय, त्या ज्या आरोपीला आता पकडलंय त्यानंतर त्याची सर्व माहिती कशा पद्धतीत ते केलं गेलं हे समोर येईल आणि जितेंद्र आव्हाडांना त्यांचं उत्तर मिळेल। एक याच्यामध्ये आपण आपण बोलू शकता की ज्याप्रमाणे लव जिहादमध्ये आपण टेरर फंडिंग म्हणत आहे, जे गेम अप्लिकेशन मार्फत धर्मांतरण करण्याची प्रकरण समोर आलंय, त्या त्यामागे पण टेरर फंडिंग होण्याची शक्यता आहे काय? 100% आहे। ही प्रवृत्ती नाही, ही वृत्ती आहे। ज्या पद्धतीमध्ये आपण आज मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीमध्ये हिजाबच्या बाबतीतला तुम्ही विषय पाहिलात, आज रस्त्यावरती तुम्ही ज्या पद्धतीमध्ये धर्माचा विचार पुढे वाढवण्याचा विचार बघताय, ज्या पद्धतीमध्ये लव जिहाद केलं जात आहे, मदरशांमधनं ज्या पद्धतीमध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे, ज्या पद्धतीमध्ये हिंदू मुलींना नव्हे तर ख्रिश्चन धर्मीय असतील, बौद्ध धर्मीय असतील यांना देखील फसवण्याचं काम केलं जात आहे, स्वतःचा धर्म मोठा करण्यासाठी पीएफआयच्या माध्यमातून ज्या पद्धतीत फंडिंग केलं जात आहे, ज्या पद्धतीमध्ये पीएफआयच्या माध्यमातून 2047 आम्ही इस्लाम राष्ट्र बनवू ह्याचा जो प्रयत्न केला जातोय, माझं एकच यांना म्हणणं आहे, एवढं जर तुम्हाला प्रेम असेल, औरंगजेबाबद्दल प्रेम असेल, तर सोडा हिंदुस्थान आणि जा पाकिस्तानात जाऊन राहा, अफगाणिस्तानात जाऊन राहा, बांगलादेशात जाऊन राहा, सौदी अरेबियाला जाऊन राहा, कशासाठी हिंदुस्थानात राहतो? हिंदुस्थानात राहाल तर फक्त छत्रपती आणि छत्रपतींचाच फोटो लावावा लागेल, लावायचा असेल तर महाराणा प्रतापांचा लावा, लावायचा असेल तर अहिल्यादेवी होळकरांचा लावा, लावायचं असेल तर राणी ताराराणीचा लावा, लावायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचा लावा, ज्यांनी स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या स्थापनेसाठी संपूर्ण आपलं आयुष्य दिलं, त्यांचा अपमान आम्ही हिंदुस्थानातली लोक सहन करणार नाही। सहवासबद्दल किंवा या प्रकरणाबद्दल कुठलाही आरोपी असू द्या, त्याचा कसल्या सजाची डिमांड करता तुम्ही? नाही, मी तर म्हणतो मको का टाळासारखा यासाठी कायदा केला गेला, आणि माझी मागणी हा कायदा अजून कठोर केला गेला पाहिजे। या कायद्यामध्ये अशा प्रकारच्या वृत्तींना ठेचण्याचं काम केलं पाहिजे, लोकांमध्ये जनतेमध्ये आग लावण्याचं काम, सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम जे करतायत हे देशविरोधी कृत्य म्हणून त्याला जाहीर केलं पाहिजे आणि ह्यांना अटक केली पाहिजे। थँक्यू। कांग्रेसचे मामला सामने आया, विपक्ष कहना है की बीजेपी जानबूझकर इसे पोलरायझेशन की तरफ लेके जा रही है, वोट बैंक की राजनीति कर रही है। असं आहे की मुंब्राच्या विषयामध्ये ज्या पद्धतीमध्ये शहानाज नावाचा आरोपी पकडला गेला त्याची चौकशी होते, ज्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि नसीम खान ज्या पद्धतीमध्ये या विषयाचा आरोप करतायत, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ज्या पद्धतीमध्ये आरोप करतायत, त्यांना मी एकच दुसरं सांगू शकतो की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला कोणालाही गुमराह करण्याची गरज नाही। 2.5 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास सातत्याने महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न माननीय एकनाथरावजी शिंदे आणि फडणवीसांनी केला, मग तो कोस्टल रोडचा विकास असेल, MTHLचा विकास असेल, मोनोरेल असेल, मेट्रो रेल असेल, अंडरग्राउंड असेल, क्लस्टर हाऊसिंग असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गावागावामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम असेल, रस्त्यांचं काम असेल, सर्व विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र अग्रेसर आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं, परंतु ज्या पद्धतीमध्ये हिंदुस्थानात राहून हिंदुस्थानाच्या विरोधात छत्रपतींच्या साम्राज्यामध्ये औरंगजेबाला पुढे केलं जातं, ज्या प्रमाणेमध्ये भडकवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं हे षड्यंत्र आहे। त्यामुळे मी एक गोष्ट तुम्हाला फार ठामपणे सांगतो, औरंगजेबांचा फोटो लावायचा प्रयत्न जर कोणी केला तर हे सरकार प्रशासन ते सहन करणार नाही, हिंदूंच्या भावना भडकवायचा जर कोणी प्रयत्न केला तर हे सरकार प्रशासन त्याला कदापि माफ करणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला फोटोज लावायचा असेल तर छत्रपतींचा लावा, महाराणांचा लावा, अहिल्यादेवी होळकरांचा लावा, राणी ताराराणीचा लावा, तुम्हाला लावायचा असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचा लावा। त्यामुळे ह्या पद्धतीमध्ये ह्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही ह्या गोष्टीला जशास तसं उत्तर देऊ। येणाऱ्या विधानसभामध्ये हा मुद्दा गाजणार काय? तो विधानसभेला अजून 1.5 वर्ष बाकी आहे, विकासाच्या बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत, पण एक तुम्हाला सांगतो, विधानसभे जेव्हा होईल तेव्हा होईल, लोकसभा जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जशास त्याचं उत्तर त्याच दिवशी दिलं जाईल, जो प्रयत्न करेल त्याला त्याचं उत्तर मिळेल। प्रधानजी, आपल्याला वाटतं जे आपले आधीचे
ऍक्ट किंवा कानून असतील, धर्मांतरण मामल्या मध्ये अजून कडक कानून बनवायची गरज आहे. धर्मांतराच्या बाबतीत असेल, लव्ह जिहादच्या बाबतीत असेल, आता देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये महिलांना फसवून महिलांना हिप्नोटाईज करून ज्या पद्धतीमध्ये तरुण गरीब घरातल्या आमच्या भगिनींना फसवण्याचं काम चाललंय, मी म्हणतो की ज्या पद्धतीमध्ये टेरर फंडिंग होतं त्याच पद्धतीमध्ये लव्ह जिहाद टेरर फंडिंग होतं. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, याचा शोध घेतला पाहिजे, याचा कायदा केला गेला पाहिजे. मी येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा कायदा करावा, अजून कठोर करावा, मकोकासारखा हा कायदा करावा याची मी मागणी करणार आहे. या बाबतीतलं पत्र एक दोन दिवसात माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजीला आपण देणार आहे आणि यामध्ये फार सक्षमपणे सरकारने या लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे.